हाय स्टूडेंट्स, पाठीमागच्या तासाला आपण परिसंस्था म्हणजे काय आणि परिसंस्थेमध्ये येणारे विविध घटक यांचा थोडक्यात आपण अभ्यास केलेला आहे। म्हणजे परिसंस्थेमध्ये येणारे घटक कोणकोणते आहेत, परिसंस्था म्हणजे काय आणि त्याचबरोबर आपण ऊर्जेचा मनोरा म्हणतो म्हणजे एनर्जी पिरामिड, याचा सुद्धा आपण पाठीमागच्या तासाला अभ्यास केलेला आहे। तरी सुद्धा आज आपण थोडक्यात एनर्जी पिरामिड म्हणजे काय, ऊर्जेचा मनोरा असं म्हणतो। आता ऊर्जेचा मनोरा पाहत असताना याच्यामध्ये वेगवेगळ्या पोषण पातळ्या येतात। आता पोषण पातळी म्हणजे काय, तर अन्न साखळीतील प्रत्येक जी काही पातळी आहे त्या पातळीला पोषण पातळी असं म्हणतात। म्हणजे ईच लेवल ऑफ दी फूड चेन इट इज कॉल्ड एज अ ट्रॉफिक लेवल, म्हणजेच अन्न साखळीमध्ये ज्या काही वेगवेगळ्या पातळ्या येतात त्यांना पोषण पातळी असं म्हणतो। आणि पोषण पातळी म्हणजे अन्न प्राप्त करण्याचा एक स्तर आहे। नवी मध्ये आपण शिकलो म्हणजे ऊर्जेचा जो काही मनोरा आहे तो मनोरा म्हणजे बघा इकडे लक्ष द्या एक मिनिट। आता हा सुरुवातीला जो आहे ज्याला आपण उत्पादक म्हणतो, मग या ठिकाणी उत्पादक कोण आहे, वनस्पती आहे। वनस्पती त्यानंतर वनस्पतीवर कोण अवलंबून आहे, शाकाहारी अवलंबून असतात। त्यानंतर शाकाहारी व मांसाहारी, मांसाहारी आणि त्यानंतर उभयाहारी, उभयाहारी अशी ही पोषण पातळी आहे। म्हणजे या ठिकाणी जो उत्पादक आहे, उत्पादक कोण आहे, वनस्पती, म्हणजेच वनस्पती हे स्वतःच अन्न स्वतः तयार करतात। म्हणजे वनस्पतीला या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, उत्पादक म्हणलेलं आहे। म्हणजे वेगवेगळ्या पोषण पातळ्या ज्या आहेत ते या ठिकाणी सांगितले। शाकाहारी म्हणजे कोणते, फर्स्ट ट्रॉफिक लेवल ज्याला आपण पहिली पोषण पातळी म्हणतो, आणि मांसाहारी जो आहे तो आहे सेकंड ट्रॉफिक लेवल, आणि उभयाहारी जो आहे तो थर्ड ट्रॉफिक लेवल। म्हणजे अशा पद्धतीनं पहिली पोषण पातळी, दुसरी पोषण पातळी आणि तिसरी म्हणजे ज्याला आपण तृतीय पोषण पातळी म्हणतो, याचा अभ्यास आपण पाठीमागच्या तासाला घेतलेला आहे। आणि यामध्ये सुद्धा एक पाठीमागच्या तासाला आपण बघितलेलं आहे म्हणजे जलीय ऊर्जा जो काही मनोरा होता तो मनोरा सुद्धा या ठिकाणी मी स्पष्ट केलेला आहे। तर सुरुवातीला जलीय असणारा ज्याला आपण प्लवक असं म्हणतो, पायटो पायटो प्लॅंक्टोन असं म्हणतात त्याला, त्यानंतर झू प्लॅंक्टोन आहे आणि त्यानंतर फिश आहे आणि त्यानंतर ह्युमन आहे। म्हणजे सुरुवातीला जो काही फायटो प्लॅंक्टोन आहे त्याच्यामध्ये 10,000 किलो कॅलरी ऊर्जा असते आणि त्यानंतर ऊर्जेचं हस्तांतरण होतं, म्हणजे ऊर्जा काय होते, हस्तांतरित केली जाते, म्हणजे जो काही एनर्जी आहे ती एनर्जी ट्रान्सफर केली जाते म्हणजे एका सजीवाकडून दुसऱ्याकडे। म्हणजे सुरुवातीला जो फायटो प्लॅंक्टोन आहे याच्यामध्ये 10,000 किलो कॅलरी ऊर्जा असते, त्यानंतर झू प्लॅंक्टोन म्हणजेच काय जे काही प्राणी आहेत त्या प्राण्यामध्ये 1,000 किलो कॅलरी एनर्जी त्या ठिकाणी ट्रान्सफर होते, आणि त्यानंतर जो काही फिश आहे त्या फिश मध्ये फक्त 100 किलो कॅलरी एनर्जी ट्रान्सफर होत असते, आणि शेवटी जो काही ह्युमन दाखवलेला आहे, ह्युमन म्हणजे मानव, मानवामध्ये फक्त 10 किलो कॅलरी एनर्जी जी आहे ती एनर्जी त्या ठिकाणी ट्रान्सफर होत असते। म्हणजे अशा पद्धतीनं हा जो काही ऊर्जेचा जो काही मनोरा आहे त्या मनोऱ्याबद्दल आपण काल थोडक्यात माहिती घेतलेली आहे। म्हणजे सजीवांच्या विविध जगाई पोषण प्रकारानुसार तयार होणाऱ्या अन्न साखळ्यामुळे काय होते, ऊर्जा आणि इतर प्रकारची पोषद्रव्ये परिसंस्थेमध्ये प्रवाहित होत असतात, हेच यावरून त्या ठिकाणी सिद्ध होते। नेक्स्ट बीट कंप्लीट द चार्ट, जे एक चार्ट दिलेला आहे तो चार्ट आपल्याला पूर्ण करायचा आहे। जे कशावर आधारित आहे, इकोसिस्टीमवर, ज्याला आपण परिसंस्था म्हणतो। म्हणजे परिसंस्थेमध्ये येणारे जे काही प्रमुख घटक आहेत ते घटक कोणकोणते आहेत हे आपल्याला या चार्ट वरून लक्षात येईल। आपल्याला माहित आहे म्हणजे परिसंस्था म्हणजे नेमकं कशाला म्हणलेलं आहे, तर परिसंस्था म्हणजे पर्यावरणामध्ये असणारे जे काही जैविक आणि अजैविक घटक असतात यांच्यामध्ये परस्पर अंतरक्रिया घडून येते, इंटरॅक्शन बिटवीन द बिटवीन इच अदर विच फॅक्टर्स बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स इज कॉल्ड एज अ इकोसिस्टीम। म्हणजेच इकोसिस्टीम मध्ये येणारे जे काही घटक आहेत त्या घटकांचा अभ्यास आपल्याला या चार्ट वरून लक्षात येईल। मग आता सुरुवातीला जो आहे तो इकोसिस्टीम म्हणून लिहिलेला आहे। इकोसिस्टीमचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात,
एक आहे अबायोटिक कंपोनेंट आणि दुसरा आहे डॅश डॅश म्हटलेला आहे तो आपल्याला चार्ट या ठिकाणी पूर्ण करायचा आहे। तत्पूर्वी सुरुवातीला आपण अबायोटिक कंपोनेंटचा विचार करू जे नंतर आणि आपल्याला परत दुसरा जो काही कंपोनेंट आहे अर्थातच तुम्हाला माहित असेल म्हणजे इकडे अबायोटिक कंपोनेंट आहे म्हणजे इकडे बायोटिक कंपोनेंट असणार आहे त्या बायोटिक कंपोनेंटचा अभ्यास आपण म्हणजे अबायोटिकचा अभ्यास झाल्यानंतर परत आपण करू। तर सुरुवातीला अबायोटिक कंपोनेंटचा या ठिकाणी जे काही चार्ट दिलेले आहे म्हणजे जे काही रिकाम्या जागा दिलेले त्या रिकाम्या जागा आपण या ठिकाणी भरणार आहोत। म्हणजे इकोसिस्टमचे दोन मुख्य जे काही प्रकार सांगितलेले आहेत किंवा दोन घटकांचा जो काही समावेश होतो तो म्हणजे अबायोटिक कंपोनेंट आणि बायोटिक कंपोनेंट। त्यामध्ये सुरुवातीला अबायोटिक कंपोनेंट यामध्ये परत आणि दोन भाग याच्यामध्ये सांगितले आहेत। पहिला जो आहे तो आहे फिजिकल आहे फिजिकल फॅक्टर काय म्हटलेलं आहे फिजिकल फॅक्टर्स अर्थातच या ठिकाणी दुसऱ्या बाजूला रिकामी जागा सोडलेली आहे तो ब्लँक सोडलेली जी काही चौकट आहे त्या चौकट आपल्याला काय करायचं आहे भरायचं आहे म्हणजे फिजिकल फॅक्टर म्हणजे ब्लँक सोडलेल्या जागेमध्ये काही केमिकल फॅक्टर केमिकल फॅक्टर त्यानंतर फिजिकल व्हिच फॅक्टर्स ऑर व्हिच कॉन्स्टंट्स आर प्रेझेंट इन द फिजिकल फॅक्टर म्हणजे या भौतिक जो काही घटक आहे या भौतिक घटकामध्ये किंवा भौतिक घटकामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो हे या ठिकाणी सांगितले याच्यामध्ये फिजिकल फॅक्टर मध्ये बघा एअर वॉटर वॉटर वेपर मिनरल सॉइल अँड सनलाइट हे जे भौतिक घटक आहेत या भौतिक घटकांचा समावेश सॉरी हे भौतिक घटक आहे भौतिक घटक जे आहेत या घटक सर्व घटकांचा समावेश या भौतिक घटकामध्ये येत असतो। कोणकोणते घटक सांगितले हवा आहे त्यानंतर बाष्प आहे त्यानंतर खनिज आहे माती आहे आणि सूर्यप्रकाश ही या सर्व घटकांचा समावेश या फिजिकल फॅक्टर्स मध्ये म्हणजे भौतिक घटकामध्ये येतो। त्यानंतर दुसरा जो घटक सांगितलेला आहे तो केमिकल फॅक्टर आहे ज्याला आपण रासायनिक घटक म्हणतो। रासायनिक घटक मध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो परत त्यामध्ये महत्वाचा जो काही सांगितलं न्यूट्रिएंट्स अँड मिनरल्स असं म्हटलंय कोणत्या घटक आपल्याला ही रिकामी जागा पूर्ण करायची आहे न्यूट्रिएंट्स अँड मिनरल्स। केमिकल फॅक्टर मध्ये न्यूट्रिएंट्स आणि मिनरलचा समावेश होतो त्यानंतर फिजिकल फॅक्टर जो आहे तो इथेच थांबलेला आहे म्हणजे एवढ्यापुरतेच या ठिकाणी मर्यादित सांगितलं पण केमिकल फॅक्टर मध्ये न्यूट्रिएंट्स आणि मिनरल सांगितलंय परत आणि न्यूट्रिएंट्स आणि मिनरल्स मध्ये दोन प्रकार सांगितले एक आहे पहिला सुरुवातीला जो सांगितलं या ठिकाणी इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस म्हणजे असेंद्रिय घटकांचा असेंद्रिय पदार्थांचा समावेश या असेंद्रिय पदार्थांचा समावेश या म्हणजे असेंद्रिय घटकामध्ये या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो म्हणजे इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस व्हिच कंटेन्स व्हिच कॉन्स्टंट्स आर प्रेझेंट इन द ऑर व्हिच फॅक्टर्स आर इन्वॉल्व्ड इन द इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस फॉर एक्झाम्पल इज हायड्रोजन ऑक्सिजन नायट्रोजन कॅल्शियम आयर्न सोडियम अँड पोटॅशियम दिस फॅक्टर्स आर इन्वॉल्व्ड इन द इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस म्हणजे असेंद्रिय पदार्थामध्ये या वेगवेगळ्या घटकांचा समावेश या ठिकाणी येतो। आता हे इनऑर्गॅनिक आहे म्हटल्यानंतर इकडे काय येणार आहे ऑर्गॅनिक सबस्टन्सेस त्यामध्ये आपल्याला ही जागा भरायची आहे ऑर्गॅनिक सबस्टन्सेस व्हिच कॉन्स्टंट्स आर प्रेझेंट इन ऑर्गॅनिक सबस्टन्सेस कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स अँड फॅट्स या वेगवेगळ्या घटकांचा समावेश या ऑर्गॅनिक सबस्टन्सेस मध्ये केलेला आहे म्हणजे अशा पद्धतीनं हे जे काही दोन घटक सांगितलेले परिसंस्थेचे इकोसिस्टम अबायोटिक कंपोनेंट आणि दुसरा आहे जो बायोटिक कंपोनेंट म्हणजे अबायोटिक कंपोनेंटचा जे काही चार्ट प्रमाणे आपण माहिती बघितलेली आहे ते अशा पद्धतीने या ठिकाणी सांगितले। दुसरा जो घटक आहे तो आहे बायोटिक कंपोनेंट या बायोटिक कंपोनेंट्स मध्ये सुद्धा या ठिकाणी वेगवेगळ्या घटकांचा समावेश होतो हे सांगितलेलं आहे। ज्यापूर्वी आपण अबायोटिक कंपोनेंटचा अभ्यास केलेला आहे या बायोटिक कंपोनेंट्स मध्ये सुद्धा सुरुवातीला दोन प्रामुख्याने प्रकार सांगितले आहेत एक आहे आयझोट्रॉपिक फर्स्ट इज आयझोट्रॉपिक अँड सेकंड इज डॅश डॅश फिल इन द ब्लँक्स म्हणजे आपल्याला हा जो चार्ट आहे तो चार्ट या ठिकाणी पूर्ण करायचा आहे अर्थातच या ठिकाणी आयझोट्रॉपिक आहे म्हणल्यानंतर या ठिकाणी काय येणार आहे हेटरोट्रॉपी हेटरोट्रॉपिक दीज आर द टू मेन कंपोनेंट्स टू मेन बायोटिक कंपोनेंट्स
फर्स्ट इज हेटरोट्रॉफिक अँड सेकंड इज हेटरोट्रॉफिक. हेटरोट्रॉफिक म्हणजे काय? स्वयंपोषी. अँड हेटरोट्रॉफिक म्हणजे काय? परपोषी. स्वयंपोषी म्हणजे काय आपल्याला माहित आहे, म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन मेक देअर द ओन फूड, इट इज कॉल्ड एज हेटरोट्रॉफिक. म्हणजे त्याला स्वयंपोषी म्हणतो. जे सजीव स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्यांना स्वयंपोषी म्हणतात. आणि तयार केलेल्या अन्नावरती अवलंबून असणे म्हणजे त्याला परपोषी म्हणतो. म्हणजे जे स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकत नाही, कॅनॉट मेक देअर ओन फूड, दे डिपेंड्स अपॉन दी अदर प्लांट्स ऑर एनिमल्स, इट इज कॉल्ड एज अ हेटरोट्रॉफिक. दीज आर द टू मेन बायोटिक कंपोनेंट्स. फर्स्ट इज हेटरोट्रॉफिक अँड सेकंड इज अ हेटरोट्रॉफिक. नेक्स्ट हेटरोट्रॉफिक मीन विच आर द हेटरोट्रॉफिक प्रोड्युसर्स, ज्याला आपण काय म्हणतो उत्पादक असं म्हणतो. म्हणजे उत्पादक कोण आहे त्या ठिकाणी? प्रोड्युसर म्हणजे निर्माता आहे. म्हणजे प्रोड्युसर आपण कोण आहे या ठिकाणी? प्लांट्स. इथे काय? प्लांट्स. प्लांट्स आर दी प्रोड्युसर्स अँड हेटरोट्रॉफिक. म्हणजे वनस्पती स्वतःच अन्न स्वतः तयार करतात म्हणून त्याला उत्पादक म्हणतात. आणि त्यानंतर ते कसे आहेत? स्वयंपोषी आहेत. आता हे झालं हेटरोट्रॉफिक. आता दुसरा जो घटक आहे तो हेटरोट्रॉफिक आहे. आता हेटरोट्रॉफिकचे परत आणि दोन प्रकार सांगितले. एक आहे कंज्युमर आणि दुसरा आहे डिकम्पोजर्स. कंज्युमर म्हणजे भक्षक आणि डिकम्पोजर्स म्हणजे काय? विघटक. असे दोन या ठिकाणी प्रकार सांगितले. आता कंज्युमर्स म्हणल्यानंतर या ठिकाणी काय? अनिमल्स. अनिमल्स काय? ते भक्षक आहे. कंज्युमर्स कंज्युमर्स या ठिकाणी अनिमल्स म्हणलेलं आहे. आणि जो काही डिकम्पोजर आहे, डिकम्पोजर म्हणजे ज्याला आपण विघटक असं म्हणतो, विघटक कोण आहे? बॅक्टेरिया. म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो? जीवाणू असं म्हणतो. म्हणजे जीवाणूचा समावेश या ठिकाणी डिकम्पोजर मध्ये केलेला आहे. आता कंज्युमरच्या नंतर अनिमल्स म्हणलेलं आहे. पण याच हे जे काय अनिमल्स आहेत, अनिमल्स म्हणजे आता या ठिकाणी दोन प्लांट सोडलेत, पहिला आहे दुसरा आहे. आणि त्या तिसऱ्या ठिकाणी काय म्हणलेलं आहे? टर्शरी कंज्युमर्स असं म्हणलेलं आहे. टर्शरी कंज्युमर्स म्हणजे त्या ठिकाणी काय? प्रायमरी कंज्युमर. प्रायमरी कंज्युमर, त्यानंतर सेकंडरी कंज्युमर आणि त्यानंतर टर्शरी कंज्युमर. म्हणजेच प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक आणि तृतीय भक्षक. अशा पद्धतीनं या ठिकाणी हा जो काही चार्ट आहे तो चार्ट आपण पूर्ण केलेला आहे. म्हणजे इकोसिस्टमचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात, मेनली टू टाइप्स. फर्स्ट इज अ बायोटिक कंपोनेंट अँड सेकंड इज अ बायोटिक कंपोनेंट. म्हणजे दोन प्रकार या ठिकाणी पडतात आणि दोन्ही प्रकार आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. म्हणजे जो काही चार्ट आहे तो चार्ट पूर्णपणे भरलेला आहे. इन साऊथ इंडिया इन अ व्हेरियस प्लेसेस देर इज अ पडी कल्टिवेशन. पडी कल्टिवेशन ऑन अ लार्ज स्केल. म्हणजे दक्षिण भारतामध्ये आपल्याला माहित आहे, दक्षिण भारतामध्ये भाताचे पीक हे जास्त प्रमाणामध्ये घेतलं जातं. पॅडी कल्टिवेशन ऑन अ लार्ज स्केल ऑन दी फ्रिक्वेंट अटॅक ऑफ दी ग्रास हॉपर्स ऑन द फील्ड. म्हणजे जो काही ग्रास हॉपर आहे ज्याला आपण नागतोडा म्हणतो, हे नागतोडा काय करतात? या भाताच्या पिकावरती अटॅक करतात. म्हणजे फ्रिक्वेंटली अटॅक ऑफ दी ग्रास हॉपर्स ऑन द फील्ड अँड प्रेडेटर्स फ्रॉग इन द लार्ज नंबर. प्रेडेटर्स फ्रॉग इन द लार्ज नंबर अँड स्नेक्स टू द फीड ऑन द फ्रॉग. स्नेक्स द फीड ऑन द फ्रॉग म्हणजे ग्रास हॉपरची संख्या त्या ठिकाणी जास्त होते. आणि ग्रास हॉपरची जास्त संख्या असल्याकारणाने भेडकाची सुद्धा संख्या त्या ठिकाणी, म्हणजे भेडूक हा कशावर अवलंबून असतो अन्नासाठी? नागतोड्यावरती अवलंबून आहे. म्हणजे हे जे काय सांगितले, फूड चेन सांगितले. म्हणजे भाताचं पीक जास्त आहे, नागतोड्याचं प्रमाण जास्त आहे, त्यानंतर फ्रॉगची संख्या आहे. आणि फ्रॉग डिपेंड कोण आहे? स्नेक आहे, म्हणजे साप आहे. सापाची सुद्धा संख्या जास्त आहे. म्हणजे स्नेक्स टू फीड ऑन द फ्रॉग अँड इफ फ्रॉग पॉप्युलेशन डिक्लाइन सडनली. आता या अन्न साखळीवरून आपल्याला म्हणजे काय विचारलेलं बघा. समजा सडनली फ्रॉग पॉप्युलेशन डिक्लाइन्स सडनली, समजा जर बेडकांची संख्या जर अचानक कमी झाली तर या ठिकाणी काय घडून येईल असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे या ठिकाणी जी काही फूड चेन आहे ती फूड चेन कशा पद्धतीनं दाखवलेली आहे. आणि एखादा घटक या पर्यावरणामधला एखादा घटक जर कमी झाला
तर त्याचा परिणाम हा दुसऱ्या घटकावरती कशा पद्धतीने होतो हे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे सुरुवातीला काय सांगितलं आहे, पॅडी कल्टिवेशन ऑन द लार्ज स्केल. पॅडी कल्टिवेशन ऑन अ लार्ज स्केल, जे काही फूड चेन आहे ते फूड चेन या ठिकाणी कशा पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केलाय बघा. म्हणजे पॅडी कल्टिवेशन ऑन द पॅडी कल्टिवेशन ऑन लार्ज स्केल ऑन द फ्रिक्वेंट अटॅक ऑफ द ग्रास हॉपर्स. फ्रिक्वेंट अटॅक ऑन द ग्रास हॉपर. म्हणजे सुरुवातीला काय सांगितलेलं आहे, पॅडी कल्टिवेशन ऑन अ लार्ज स्केल फ्रिक्वेंट अटॅक ऑफ द ग्रास हॉपर ऑन द फील्ड. फ्रिक्वेंट अटॅक ऑफ द ग्रास हॉपर ऑन द फील्ड. ऑन द फील्ड म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये जे काही ग्रास हॉपर आहे ते ग्रास हॉपर त्या पॅडी कल्टिवेशन वरती काय करतात, अटॅक करतात. फ्रिक्वेंट अटॅक ऑफ द ग्रास हॉपर ऑन द फील्ड अँड प्रेडेटर फ्रॉग्स इन अ लार्ज स्केल. प्रेडेटर फ्रॉग लार्ज स्केल म्हणजे बेडकांची संख्या सुद्धा कशी होणार आहे, या ठिकाणी वाढणार आहे. म्हणजे बेडू कशावर अवलंबून आहे, ग्रास हॉपर वरती डिपेंड आहे. प्रेडेटर फ्रॉग्स इन द लार्ज नंबर्स अँड स्नेक्स टू फीड ऑन फ्रॉग. स्नेक्स टू फीड ऑन फ्रॉग. म्हणजे हा जो साप आहे तो साप त्या ठिकाणी अन्नासाठी बेडकावर अवलंबून असतो. अँड इफ फ्रॉग पॉप्युलेशन डिक्लाइन्स, इफ फ्रॉग पॉप्युलेशन डिक्लाइन सडनली, जर समजा या ठिकाणी एखादा घटक अन्न साखळीमधील एखादा घटक जर कमी झाला, म्हणजेच काय सांगितलंय, बेडकांची संख्या जर अचानक या ठिकाणी कमी झाली तर काय होईल. सडनली व्हाट विल बी द इफेक्ट ऑन द पॅडी क्रॉप. What will be the effect on the paddy crop? Paddy crop म्हणजेच काय, गव्हा भाताचं जे काही पीक आहे त्या भाताच्या पिकावरती काय परिणाम घडून येईल. If the population of frog declines, then there will be rise in the population of grasshopper. Rise in the population of the grasshopper and the paddy field will hence be infested with insect pest. म्हणजे जे काही उपद्रवी कीटक आहेत त्या उपद्रवी कीटक काय करतात, त्या भाताचं पीक जे आहे ते भाताचं पीक नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे बेडकांची संख्या कमी झाली, ऑटोमॅटिक हा जो काही ग्रास उपर आहे या ग्रास उपरची संख्या काय होते, वाढते. नंबर ऑफ द विच कंझ्युमर्स विल बी डिक्लाइन अँड विच विल इनक्रीज. विच कंझ्युमर्स आर दी डिक्लाइन अँड विच कंझ्युमर्स आर दी इनक्रीज. Now the food chain is altered, result in the imbalance in the ecosystem. जर समजा असं जर घडलेलं असेल, म्हणजे बेडकांची संख्या कमी झाली, ग्रास हॉपरची संख्या वाढली, तर जे पर्यावरण आहे, एन्व्हायरमेंट जो आहे तो काय होतो, इम्बॅलन्स होतो, असंतुलित होतो. आणि पॅडी ठिकाणी बघा, पॅडी आहे, पॅडी म्हणजेच काय, म्हणजे जो काय आहे प्रोड्युसर आहे, म्हणजे कोण आहे, उत्पादक आहे. पॅडी कोण डिपेंड आहे, कोण आहे, ग्रास उपर. ग्रास उपर कोण डिपेंड आहे, फ्रॉग. फ्रॉग वर कोण डिपेंड आहे, स्नेक. पुढचे याला जाणं सगळे असं म्हणलेलं आहे, पॅडी आहे, ग्रास उपर, फ्रॉग, स्नेक. दिस फूड चेन इज अ नॅचरल, नॉट आर्टिफिशियल. दिस फूड चेन इज अ नॅचरल. दिस फूड चेन इज अ नॅचरल. म्हणजे ही अन्न साखळी जी आहे, अन्न साखळी कशी आहे,
नैसर्गिक रित्या आहे. एंड व्हेन एनी रीजन देयर इज अ डिक्लाइन इन द नंबर ऑफ द फ्रॉग्स द सेकंडरी कंज्यूमर विल बी डिक्लाइन. म्हणजे कोणत्याही कारणाने जर समजा बेडकांची संख्या जर या ठिकाणी जर कमी झालेली असेल तर ज्याला आपण द्वितीय भक्षक म्हणतो या द्वितीय भक्षकची संख्या काय होते कमी होते अर्थातच प्राथमिक भक्षकाची संख्या वाढते. एंड ड्यू टू दिस डिक्लाइन स्नेक विच इज ऍट द टर्शरी कंज्युमर. या ठिकाणी टर्शरी कंज्युमर जो आहे तो म्हणजे कोण स्नेक. म्हणजे स्नेकला सुद्धा त्या ठिकाणी खाद्य व्यवस्थित मिळेल का अन्न व्यवस्थित मिळेल का मिळणार नाही. म्हणजेच याचा जो काही बॅड इफेक्ट ज्याला म्हणतो आपण तो या ठिकाणी या अन्न साखळीवरती होतो. ग्रासहॉपरची संख्या वाढते पण बेडकाची संख्या कमी झाली. याचा अर्थ म्हणजे जे काही साप आहे त्या सापाला सुद्धा अन्न व्यवस्थितपणे मिळणार नाही. म्हणजे अशा पद्धतीनं समजा एखादा घटक जर आपल्या या पर्यावरणामध्ये जर कमी झाला तर त्याचा जो काही परिणाम आहे तो परिणाम हा दुसऱ्या घटकावरती होत असतो. स्नेक इज अ टर्शरी कंज्युमर अँड स्नेक टर्शरी कंज्युमर्स लेवल विल ऑल्सो बी डिक्लाइन. म्हणजेच सापांची संख्या सुद्धा या ठिकाणी कमी होते. अँड द प्रायमरी कंज्युमर दॅट इज अ ग्रासहॉपर विल बी इनक्रीज एज देयर इज नाउ नो चेक ऑन देअर द पॉप्युलेशन. अँड ड्यू टू इनक्रीज इन देअर पॉप्युलेशन ऑफ दी पॅडी प्रोडक्शन विल बी द रिड्युसर. म्हणजेच या ठिकाणी भाताचं जे काही पीक आहे त्या भाताच्या पिकावर सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला परिणाम झालेला दिसून येतो. म्हणजेच काय जेवढं अपेक्षित आपल्याला भाताचं उत्पादन पाहिजे तेवढं उत्पादन या ठिकाणी मिळत नाही. ड्यू टू रिड्युस्ड नंबर ऑफ द स्नेक्स रॅट अँड अदर रोडेंट्स फ्रॉम द नेबरिंग एरियाज वुड ऑल्सो राईज विच आर ऑल्सो सेकंडरी कंज्युमर्स. समजा रिड्यूस नंबर ऑफ द स्नेक्स रॅट म्हणजे त्यांचं जर प्रमाण या ठिकाणी जर कमी झालं स्नेक्सची संख्या कमी झाली किंवा रॅटची संख्या कमी झाली किंवा अँड अदर रोडेंट्स फ्रॉम द नेबरिंग एरियाज म्हणजे जो काही पर्यावरणीय जो काही भाग आहे याच्यामधून जर यांची संख्या जर कमी झाली ऑल्सो म्हणजे इनक्रीजिंग द नंबर ऑफ द सेकंडरी कंज्युमर्स. जो काही द्वितीय भक्षक आहे या द्वितीय भक्षकांची संख्या कमी होते. म्हणजेच पर्यावरणामध्ये एखादा घटक जर कमी झाला किंवा परिसंस्थेमधला एखादा घटक जर कमी झाला तर त्याचा परिणाम हा दुसऱ्या घटकावरती होत असतो. म्हणजे समजा प्रायमरी सेकंडरी कंज्युमर्स जर संख्या कमी झाली तर त्याचा परिणाम या टर्शरी कंज्युमर्स वरती होतो. म्हणजेच ते सुद्धा त्यांची सुद्धा संख्या ऑटोमॅटिकच कमी होण्यास होते आणि जो काही प्रायमरी कंज्युमर आहे प्रायमरी कंज्युमरची जी संख्या आहे ती संख्या त्या ठिकाणी आपल्याला अर्थातच वाढलेली दिसेल. व्हॉट विल बी द ओव्हरऑल इफेक्ट ऑन दॅट इकोसिस्टम. म्हणजेच या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर परिसंस्थेमध्ये नेमका काय परिणाम घडून येईल. इफ फ्रॉग पॉप्युलेशन डिक्लाइन देअर वुड बी इम्बॅलन्स ऑफ द एंटायर द इकोसिस्टम. जर समजा बेडकाची संख्या जर कमी झाली तर त्या ठिकाणी पर्यावरण जी काही परिसंस्था जी आहे त्या परिसंस्थेचा बॅलन्स त्या ठिकाणी आपल्याला बिघडलेला दिसेल. म्हणजेच असंतुलित इकोसिस्टम दिसते. अँड द नंबर ऑफ द प्रे अँड प्रेडेटर्स पॉप्युलेशन्स विल बी द चेंज अँड दस द फूड चेन विल बी कम टू अन एंड. म्हणजेच याचाच परिणाम जी काही अन्न साखळी आहे अन्न साखळीवर सुद्धा होऊ शकतो. आणि जी काही अन्न साखळी आहे म्हणजे सुरुवातीला जो काही उत्पादक सांगितलं आहे त्याच्यावरती डिपेंड कोण आहे ग्रास ऊपर आहे त्याच्यानंतर फ्रॉग आहे त्याच्यानंतर स्नेक आहे त्याच्यानंतर ईगल आहे ही जी काही अन्न साखळी आहे ती अन्न साखळी सुद्धा संपुष्टात येईल. अशा पद्धतीनं या ठिकाणी ही जी काही परिसंस्था आहे या परिसंस्थेवर परिणाम आपल्याला झालेला दिसून येतो. इट्स ओके.